छत्रपती शिवाजी महाराज की जय। पायदे उडी मारू, उडी नका मारू, पायदे देते मध्ये। हा बस, वाटतो तितक सोप्पा तर हा अजिबात नाहीये। तू दुसरी, तू पहिली नमस्कार मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओसोबत एका मोहिमेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मोहीम म्हणायची झाली तरी बऱ्याच वर्षांपासून करायची मनात खूप इच्छा होती, पण तिला मुहूर्त लागत होता आणि आज फायनली त्या मोहिमेसाठी मुहूर्त लागलाय। आणि त्या मोहिमेचं नाव आहे पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती। 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे जेव्हा गेले होते, त्यावेळेस ज्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू आणि पूर्ण अख्खी बांधल सेना त्या मार्गाने गेली होती, आणि पुढे जाऊन पावनखिंडीचा आपल्याला थरार आपण आपल्या इतिहासात वाचलाय सुद्धा, आणि मागच्या वर्षी जो पावनखिंड चित्रपट होता त्या चित्रपटात पाहिलाय सुद्धा, तर तोच थरार अनुभवण्यासाठी आणि त्यांनी जे 350 वर्षापूर्वी जो काही मार्गक्रमण केलं होतं, कसं केलं होतं, त्यावेळेस त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची आधुनिक साहित्य नसताना सुद्धा त्यांनी तो केला होता। आज आपल्याकडे ट्रेकिंगचे इक्विपमेंट्स आहेत किंवा बऱ्याच काही गोष्टी आहेत, आणि आपण आज त्या भौगोलिक गोष्टी आहेत त्यात बऱ्याच बदललेल्या आहेत, बदललेले स्वरूप बदललेले त्यांचं, बऱ्याच ठिकाणी डांबरी रस्ते झालेले आहेत, पण त्यावेळेस फक्त काटेकुटे आणि डोंगर दऱ्यांचा मार्ग होता। तर त्या मार्गातून त्यांनी कसं मार्गक्रमण केलं होतं आणि मुळात आज आपण जो जात आहोत तो पण पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यावेळी पण पावसाळा होता। तर मित्रांनो, चला या भन्नाट भटकंतीला आणि भन्नाट मोहिमेला आपण सुरुवात करूया। तर आता मी आहे माझ्या घरी आणि माझ्या मागे पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जो आहे तो इथे रंगलेला आहे, आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन आपण या मोहिमेला करतोय सुरुवात। तर ही जी मोहीम आहे ती बा रायगड परिवारातर्फे मुंबई विभाग, पुणे विभाग आणि कोल्हापूर विभाग या तीन विभागातून होत आहे। तर आम्ही मुंबईवरून 50 जण जात होतो आणि बाकीची मंडळी टप्प्याटप्प्याने कुठे कुठे बसमध्ये बसणार आहेत। तर शक्यतो बसमध्ये आता कसं जमेल ते मी दाखवेन, नाही तर सकाळी तुम्हाला मी सरळ भेटेन पन्हाळा किल्ल्यावरती। चला तर मित्रांनो, प्रवासाला करूया सुरुवात, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। चला मित्रांनो, पण आता आम्ही पोचलो आहोत इथे एक्सप्रेस हायवेला, फूड मॉल जो आहे फूड मॉल, आणि आपल्याला कोण भेटलेत, आपले मित्र सिद्धेशजी। आपण खांडस भीमाशंकर केला तेव्हा आपल्यासोबत होते, तर आता हा पूर्ण एंटायर प्रवास जो आहे हा 2 दिवसांचा ते आपल्यासोबत असणार आहेत, आणि अजून एक जण आहे तो जरा बिझी जरा मागे। तर आता इथून आपण पुण्यात जाणार होतो आणि पुण्यातून कोल्हापूरला जाणार होतो, म्हणजे आपण सकाळी कदाचित तुम्हाला पन्हाळ्यावर डायरेक्ट भेटू। चला तर मग प्रवास मित्रांनो, आत्ता पोचलोत आम्ही पन्हाळ्याला, आणि पन्हाळ्याला इथं पहिलं दर्शन घडतं आहे शिवाकाशी त्यांच्या समाधीचं। तर आता आम्ही इथे रस्त्याला इथं त्यांची बसेस इथे लावल्यात, आणि आता इथून जे मागे हा जो खाली रस्ता जातो आहे तो शिवाकाशी त्यांच्या समाधीकडे जातो आहे, तर समाधीकडे आपण गेल्याच्या नंतर त्यांचं दर्शन घेऊन आपण पुढे पुढचं मार्गक्रमण करणार आहोत। जगायची असते आई, हे सारी सुरी भट्टंती नाहीये, त्यामुळे आपण दरवर्षी मोहीम आखत असतो। आपण खुद्द शिवा काशी त्यांच्या वंशजांकडून त्या मोहिमेबद्दल माहिती आणि सुरुवात करणार आहोत। सगळ्यांनी शांतचित्तेने त्यांची जी काही माहिती सांगतील त्याने ऐकायची आहे। श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। श्री शिवाजी काशी की जय। प्रदंड बाजी प्रभू देशपांडे की जय। प्रदंड फुलाजी प्रभू देशपांडे की जय। प्रभू सिंग जाधव की जय। रोजी काटे की जय। आयाजी बांधल की जय। राजाजी केसरकर की जय। भवानी जय। शिवाजी जय। मल्ला श्री आनंदराव काशीदांनी पन्हाळा किल्ल्याचा इतिहास व काशीद कुटुंबियांचं योगदान याबद्दल विस्तृत माहिती आपल्याला दिली आहे, तर ती आपल्याला आय बटन मध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, समोर पाहत आहे तो वीर शिवा काशीदांचा पुतळा, त्यांनी हातामध्ये वगैरे ते विटा घेतलेला पुतळा आहे तो शिवा काशीदांचं, जे हत्यार होतं ते। आणि आता आपण आहोत मूळ
जो पन्हाळगडाचा जो मूळ एंट्रन्स आहे तिथे आहे. हा पाहता आहे बाजी प्रभू देशपांडेंचा पुतळा इथे. आणि इथून आपल्याला मूळ आपला जो जी मोहीम आहे त्या मोहिमेला सुरुवात होते. श्री शिवाजी महाराज की जय. कर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. ध्येय मंत्र घेतल्याच्या नंतर आपण बाजी प्रभू देशपांडे दर्शन घेतल्यानंतर आपण आता मोहिमेला सुरुवात केली. आणि मोहिमेत माणसं बघा इथे पण तेवढीच आहेत आणि आपल्या मागे पण दिसत आहेत. मित्रांनो इथे बघा फॉरेस्ट या शब्दाचा अर्थ काय आहे आणि फॉरेस्टमध्ये फॉरेस्टच्या शब्दात काय काय दडलेलं आहे. एफ फॉर फूड आहे, ओ फॉर ऑक्सिजन आहे, आर फॉर रेन आहे, ई फॉर इको बॅलन्स आहे, एस फॉर सॉइल कन्झर्वेशन आहे आणि टी फॉर टिम्बर. म्हणजे आपल्याला फॉरेस्ट काय देतं तर त्याची निगा राखली पाहिजे आणि ते जपलं पाहिजे. हे जो जंगलाचा पॅच संपून इथे आपल्याला रस्ता सुरू होतोय पाहू शकता. चला चला आपला वेळ झालाय अंतर कव्हर करा. आता आपण मुख्य रस्त्याला लागलो इथे. आता डांबरी रस्त्यावरून आपण आता पुढचं मार्गक्रमण करणार आहोत. ते कुठपर्यंत करणार आहोत ते आता कळेल आपल्याला पुढे गेल्याच्या नंतर. मित्रांनो आता जो रस्ता आहे तो पुन्हा संपतोय आणि आपण पुन्हा आडवाट्याने जातोय. तर इथे बघा ते लिहिलं होतं की या रस्त्याने शिवा काशीदांची पालखी हुतात्म्याकडे निघाली असं लिहिलंय. आणि हा इथून जो रस्ता आहे हा पुढे बघा असा बघा स्ट्रगल. अरे ते पायद्या तिथे तिथे ते पायद्या त्याच्यावर उडी मारू उडी नका मारू या पायद्या तिथे मध्ये. हा बस बघा रस्ता चिखलाचा रस्ता आहे इथे. आणि इथून बघा बांधाच्या कडेकडेने आणि इथे शेत आहेत तर शेतांमधून चालू नका. फॉरेस्टचा हे आहे त्यामुळे त्याचे आयडेंटिफिकेशन लावले त्यांची बाउंड्री कुठून आहे फॉरेस्टची रिझर्व फॉरेस्टचा आहे सगळं. आणि आता इथून आपण जंगलामध्ये पुन्हा शिरतोय. आणि शेतं बघा टप्प्याटप्प्याने उतारावरती अशी शेती असते. डोंगर उतारावरती अशी शेती आहे. वरच्या भागातून खालच्या भागात पाणी येतं, खालच्या भागातून त्याच्या खालच्या भागात पाणी जातं. आणि ॲरो हे जागोजागी आपले मार्ग दिसतील आपल्याला त्यांना फॉलो करत आपल्याला जायचे. ही थोडी जरा खडी चढाई चढाई आहे. मित्रांनो आपण आत्ता पोचलो इथे. पहिलं जे गाव लागते ते म्हाळुंगेवाडी तिथे पोचलो आहेत. आणि त्याच्यानंतर आपलं मसाई पठार लागेल. किती लांब आहे किती किलोमीटर आहे माहिती नाही आहे, फक्त चालत चालायचे. आपल्या भटकंतीतला पहिला टप्पा तो म्हणजे आपण मसाई पठार. आणि आपण आता आलो आहेत मसाई पठारावरती. तर इथे पाहू शकता मसाई पठाराबद्दल इथे माहिती पण दिलेली आहे. मसाई पठार हे पन्हाळगडाच्या पश्चिम 8 किलोमीटर म्हणजे आपण 8 किलोमीटर आत्तापर्यंत चाललो आहेत. पन्हाळगडावरील पुसाटी बुर्जावरून या पठाराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. आणि ह्या पठाराचे एक क्षेत्रफळ आहे 913 एकर. इतका मोठा पठार आहे. पाहू शकता किती मोठं पठार आहे. नजर पोचत नाही नजर दुतर्फा आहे. आणि इथे आपल्याला मध्ये हा रस्ता आहे. आज मला वाटतंय दिवसभर आहे ना ऊन पाऊसच चालणार आहे. कारण की मगाशी आता पठारावरती सुरू चढायला सुरू करण्यापूर्वी पाऊस चालू झाला आणि परत ऊन आलं आणि परत थोड्या वेळात पाऊस आला. आणि आता बघा आता कडकडीत ऊन आहे एकदम. ऊन बघा एकदम. आणि पठार बघा ना काय भारी आहे. तिथे पूर्ण अशी पुरं चालत आहेत. आणि किती मोठं असं हे क्षेत्रफळ आहे पठाराचं. इतका मोठा मैदान म्हणजे पाचगणीचं पण मैदान तितकं मोठं नाही आहे. टेबलँडचे म्हणजे वाटतं 4-5 टेबलँड बसतील जास्त. इतकं मोठं आहे पठार आहे. मित्रांनो व्ह्यू बघा काय व्ह्यू आहे यार. एकदम मस्त मेंबर बसलेत. आता परिवाराने आम्हाला भाजी आणि चपाती दिलेली आहे. आणि मस्त की त्याचा आस्वाद घेतो आम्ही. आणि मेथीचे आणलेले आम्ही टेपले ते पण खातोय. चला या जेवायला या. मसाई देवीचं मंदिर आहे. आतमध्ये देवीचं स्थान आहे. गाभारा आतमध्ये
आजूबाजूचा परिसर आहे सगळा. काही इमारतींचे अवशेष दिसत आहेत, काही इथे दीपमाळीचे अवशेष दिसत आहेत. आता इथे आपण हा उतरतोय आणि उतरल्यानंतर आता बघा इथे मुलं इथे आपल्याला दिसत आहेत, छोटी छोटी मुलं. ही मुलं जी आहेत त्या मुलांना आपले बरेचसे असे ट्रेकर मंडळी आहेत, ते त्यांना चॉकलेट्स किंवा बऱ्याच काही गोष्टी देतात. एक मिनिट थांबा, चॉकलेट पाहिजे तुला? हा, शाळेत जातो? कितवीला आहे? तू दुसरी? तू पहिली? हा थांब, इथे राहायचं एक मिनिट. आपल्याला लागला रस्ता, येऊ. मित्रांनो, या पदभ्रमंतीमध्ये अशी बरीच गावं लागतात रस्त्याने आपल्याला जाताना, आणि प्रत्येक गावामध्ये अशी लहान मुलं आपली वाट बघत असतात, कारण की त्यांना एक अपेक्षा असते की हे जे ट्रेकर्स मंडळी आहेत ते काहीतरी त्यांच्याकडे खाऊ घेऊन येतात किंवा काहीतरी अभ्यासासाठी वह्या पुस्तकं पेन घेऊन येतात. तर जर तुम्ही हा ट्रेक करत असाल तर तुमच्या बॅगेमध्ये या गोष्टी जरूर ठेवा, आणि नक्की ठेवा तुम्ही. आणि आत्ता कदाचित आजच्या दिवसाचा म्हणजे आज 27 किलोमीटरचा टोटल आम्हाला पॅच कम्प्लीट करायचा आहे, त्यातला कदाचित एक 15 किलोमीटर आम्ही पॅच कम्प्लीट केलेला असावा असं आम्हाला वाटतं आहे. पण आता पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला कळेल की आपण किती केलं आहे कम्प्लीट ते. मित्रांनो, हे समोर आपल्याला जे दिसत आहेत ते अश्नी स्तंभ आहेत आणि त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच अशा स्टोरी आपल्याला इथे सांगितल्या जातात. तुमच्या इथे म्हणजे तुमच्या याच्यात काय म्हटलं जातं याला? क्वारी म्हणते. क्वारी आहे. अश्नी स्तंभ बोलतात असे काय? काय काय मग वराड वराड म्हणजे काय आहे? लगीन कप झाले. अच्छा, पहिले मासा काळात का नाही गप्प झालं तिथे? अच्छा, तिथेच गप्प झालं असं म्हटलं होतं. तुम्ही तुमच्या जन्माच्या अगोदर असून नाही ते? अच्छा, बरेच वर्षांपासून आहे ते? आता पडले नाही काही त्याचे? नाही पडत राहते असेल म्हणजे ते पहिले पडले बाकी असे असं उभं आहे. बघा, निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे की आपल्याला पाहता येईल की तिथे त्यांचा आकार बघा आणि ते अजून सुद्धा बोलतात की इतकं हादरे होऊन सुद्धा ते पडत नाही आहेत की वाकडे तिकडे असे कोणत्याही प्रकारचे आहेत ते. मित्रांनो, आता आपण बोलतो खोतवाडीमध्ये आणि खोतवाडीमध्ये इथे ना बघा इथे पाण्याचे नळ लागले. 1 किलोमीटर चाललो आहेत ना, तर पाण्याचा साठा पण ऑलमोस्ट जरा संपला. पण इथे एक चांगली गोष्ट ही आहे, इथे पाण्याचे जागा आपल्याला नळ दिसत आहेत आणि नळाला पाणी पण खूप असं स्वच्छ आणि थंड आहे, गार पाणी एकदम. इथे पाणी भरून घेऊ शकतो आपण. पाणी एकदम हाताला एकदम थंड लागतं पाणी. तर इथे आला तर इथे तुम्हाला खोतवाडीमध्ये पाण्याची सोय भेटेल. म्हणजे तुम्हाला असं नाही आहे की पाण्याचं दुर्भिक्ष आहे. आता ह्या सीझनमध्ये आता बाकी उन्हाळ्यामध्ये मी सांगू शकत नाही की तुम्हाला किती पाणी भेटेल. आता आली खोतवाडी, म्हणजे जिथून आपण पाणी प्यायलो तिथून सुरुवात झाली. तर इथे ऑफिशियली इथं बोर्ड लावलेला आहे ना, तुम्हाला विटांच्या जागी चिऱ्याची घरं दिसत आहेत. चिऱ्याची घरं म्हणजे कोकणामध्ये कोकणामध्येही चिऱ्या जास्त आढळतो आणि जांभ्याची जी घरं बनवली जातात ती इथे. म्हणजे आपण थोडा हा जो भाग आहे कोकणाच्या बाजूलाच मोडतो, पण खूप निसर्ग समृद्ध आणि असा भाग आहे. रस्त्याने चालताना खूप एकदम भारी फील होते. पाऊस पडून गेल्याच्या नंतर शेतीमध्ये काय 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 कामं असतात ती बघा. आजी आजोबा कशाने करतायत? इथे आल्याच्या नंतर आपल्याला बरं इथून राईटला रस्ता जातोय. ताई वाडीचं नाव काय? खोतवाडा धनगरवाडा. धनगरवाड्यात आलो आपण इथे आणि धनगरवाडा हा रस्ता आहे, खोतवाड्याचा धनगरवाडा. मग अशी आपल्याला लागला कुंभारवाडा, त्यानंतर खोतवाडी, खोतवाडीनंतर हा धनगरवाडा. तर आता आपण क्रॉस करतोय. मित्रांनो,
मित्रांनो वाजले संध्याकाळचे 4:15 आणि 4:15 वाजलेत, पण मागे जी तुम्हाला खुतवाडी दाखवली तिथे कमीत कमी 5 ते 6 जणांनी, म्हणजे एक अंदाजे 5-1 जणांनी बॅकआउट केलं, कारण की वाटतो तितका सोप्पा तर हा अजिबात नाही आहे जो ही पदभ्रमंती किंवा ट्रेक जो आहे तो. तुमचा खूप कस लागतो आहे आता, म्हणजे दिवसभर मला काय जाणवलं नाही, आत्ता जाणवायला लागलं आहे की भाई तेरा पेर अभी जॉब दे रे, म्हणजे विचार करा. म्हणजे मला हे जेव्हा जाणवायला लागलं तेव्हा मला मनामध्ये सर्वात पहिल्यांदा हा विचार आला की त्या लोकांनी एका रात्रीत इतकं अंतर पार कसं केलं असावं आणि इतक्या गोष्टी ज्या काही त्या आपण ज्या काही इतिहासात पाहिल्यात वाचल्या त्या कशा घडल्या असतील. आपल्याकडे सगळी साहित्य, चांगले शूज, चांगल्या वस्तू, खाण्यापिण्याचं साधन सगळं असताना सुद्धा आपली हालत आहे, तर त्यांची हालत काय झाली असेल. आणि आता आज तर पाऊससुद्धा नाही आहे, म्हणजे ही जी मोहीम आहे ना ती त्यांचा पराक्रम आहे ना, तो आठवायची मोहीम आहे, ही फक्त फिरायची मोहीम नाही आहे. तर अजून बघूया पुढे अजून काय काय घडतं आहे. चला, वेळासाठी पाऊस आला आणि कपडे घालायला लावले त्यांनी, परत पुन्हा गेला आहे आणि आता गरम व्हायला लागलं आहे. तर आता पूर्ण जंगलाचा पॅच चालू झाला आहे आणि इथून आता काही वॉटर स्ट्रीम असतील त्या पण आपल्याला क्रॉस करत जाव्या लागतील. तर आता पाहूया काय काय अनुभव येत आहेत. आणि मुळात जास्त सर्वात जास्त भीती एकाच गोष्टीची आहे की जळूची. आता कुठे कोणाला जळू लागतो आहे तो पाहूया. अजून तरी कुठे पाणी असं ओलांडणं किंवा चिखल असा इतका कोणी ओलांडला नाही आहे, त्यामुळे अजूनपर्यंत तरी ती काही आपल्या गोष्टी घडली नाही आहे. पण आता पाहूया आता पुढे कसं काय ते. पण इथे एंट्री केल्याच्यानंतर ना आपल्याला इथे दुतर्फा आपल्याला ना एक वेगळी झाडं दिसतात, ती म्हणजे निलगिरीची. तर बघा इथे निलगिरीची बरीच झाडं आहेत आणि त्या वास पण आपल्याला येतो इथे निलगिरीचा झाडांचा, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात युकॅलिप्टस. मुळात ही आपली देशी झाडं नाही आहेत, पण बरीच झाडं इथे आपल्याला पाहायला मिळतात. अंधार पडायच्या आधी आपल्याला हा पॅच कंप्लीट करायचं आहे, नाहीतर आपल्याला इथे चुकामुक होऊ शकतं. आणि इथे बघा बऱ्याच ठिकाणी असे भगवे झेंडे किंवा फिती अशा बांधले गेलेले आहेत की जेणेकरून आपल्याला रस्ता चुकता कामा नये, त्यांना आपण फॉलो करत जायचं. आता इथे हा पाण्याचा पॅच आहे परत, पण नशीब आज पाऊस नाही आहे. पाऊस जर असता तर आपल्याला भर म्हणजे भरलेलं जास्त पाण्यातून आपल्याला जायला लागलं असतं. गुडगावर तरी पाणी असत, पण वाचलो आपण बाल बाल जळू इथे ती वरती बघा कसं तुम्ही चालता चालता पण माणसाला ती पकडू शकते. पकडली इथे समोर आपल्याला दिसतोय धानगरवाड्याजवळ पोचतोय आणि ते बाजूला इथे शेती बघा किती छान दिसते. अशी उतारावरती स्टेप बाय स्टेप शेतीची रचना इथे इथे पाहू शकता, खूप भारी वाटते. लहान लहान ही गाव आहेत या राहाळातली, जो आपण पावनखिंडपासून जो पन्हाळा ते पावनखिंडपर्यंत जो प्रवास करतोय अशी बरीच गावं लागत आहेत. थोडा आता वेग मंदावला सगळ्यांचाच, कारण काय झालंय आज सकाळपासून सकाळी 10 वाजल्यापासून हा ही मोहीम सुरू आहे आणि चालायला लागलेत, पण तेव्हा कसा पाऊस नव्हता काय नव्हतं, त्यामुळे आरामात प्रत्येक झालं होतं. आता पाऊस पडल्यामुळे सगळीकडे चिखल झाला आहे आणि चिखलामुळे घसरून पडण्याच्या संख्या जास्त वाढल्यात, त्यामुळे सगळे जपून चालतात आणि आता काळोख पण पडेल. तर आता ही आम्ही जी वाडी होती ती वाडी क्रॉस करून थोडं आता पुढे आलो आहे. पुढे आल्याच्यानंतर परत पुन्हा एक जंगल लागतं आहे, ते जंगल आम्हाला क्रॉस करून परत पुढे जायचं आहे. आपलं वैशिष्ट्य बघा, इथे तुम्हाला निलगिरी झाडं बरीच पाहायला मिळतील. आपल्या अगोदर पण जाऊन पॅच होता, त्या पॅचमध्ये पण निलगिरी झाडं बरीच होती आणि आता ह्या पॅचमध्ये पण निलगिरी झाडं बरीच आहेत. पण बरोबर चाललोत का नाही हे कळण्यासाठी आपलं बघा इथे प्रत्येक ठिकाणी ह्या मार्किंग्स आहेत, असे पोल आहेत, कारण की हा
राजमार्ग म्हटला जो, कारण की ज्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून पावनखिंडीकडे रवाना झाले होते, प्रस्थान केलं होतं आणि बांधलेल्या सैनिकांनी पण प्रस्थान केलं होतं. इतक्या निमूळच्या निमूळ त्या वाटा आम्ही आता पार करत करत, मला म्हणजे तो हा प्रश्न सतत अधोरेखित होतो, म्हणजे ते मावळे बांधल सेना बाजीप्रभू देशपांडे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी रात्रीच्या कालोखात हे पार केलं असेल. ते जे वाडा आहे तो सोडून इथे जंगलातलं पॅच क्रॉस करून आले होते. तिथे ते काही मुलं आहेत, ती एक मुलगा इथे आहे जो समोर आपल्याला दिसतो आहे, तो चहा विकतो आहे इथे. त्यांना माहिती आहे की इथे ट्रेकर्स लोक येतात. आणि इथे एक दुसरा एक मुलगा आहे, काय विकतोय? अच्छा, फणसाचे घरे विकतोय. जॅकफ्रूट बेच रहा? जॅकफ्रूट. जॅकफ्रूट क्या मस्त टेस्ट है यार, लाइफ में फर्स्ट टाइम मैंने टेस्ट. फर्स्ट टाइम खाया? कुठलं गाव होतं? गाव कुठलं? आता आता आहे मी धनगरवाड आहे, त्या पुढे करपेवाडी. तुम्ही कुठल्या गावातले? करपेवाडी. तुम्ही करपेवाडी इथे येतात? करपेवाडी इथून किती लांब आहे? तरी एक किलोमीटर. बस एक किलोमीटर आहे करपेवाडी. आणि इथे आता जो मागे गाव लागला तो कुठला? मंडलायवाडी. मंडलायवाडी. अच्छा, आता पोहोचलोय आपण धनगरवाड्यामध्ये. आता धनगरवाड्या मधून आपण पुढे गेल्याच्या नंतर तिथून एक किलोमीटर वाटतं करपेवाडी लागते असं सांगितलं जाते. पण बघू आता, कारण की प्रत्येकजण काहीतरी वेगवेगळं गणित सांगते. इथे बघ, तुळशी वृंदावन आहे, कोणाचं तरी त्याच्यावरती हे केलेलं आहे. जेमतेम आपण एक किलोमीटर आणि चाल देखो, चाल भाई का चाल देखो, चाल बदल गे. आपणही नाही सबका, म्हणजे आलो आता पोचत आलो, पण पोचता पोचता नांगा टाकल्या सगळ्यांनी. खूप पाय दुखायला लागले यार. अरे हालत देखो, इधर सब चिक्कल चिक्कल हो गया सब. मागे बघू शकता सगळे, सगळे हळू हळूहळू सगळे होत आहेत. की कधी पोचतोय आणि कधी बूट टेकतोय सगळ्यांना असं झालेलं आहे. आता फेसबुकवर आम्ही जेवायला बसलो आहे आणि जेवणामध्ये बघा इथे बाजरीची भाकरी आहे. बाकी आता काय काय बघूया तो मस्त पैकी एकदम मोकळ्या वातावरणात असे उघड्यावरती फक्त जेवायला भेटतात. बघूया आता उघड्यावरची पंगत, उघड्यावरची पंगत दिसतात का? दिसतात दिसतात.